सह्याद्रीची उंची म्हणजे आरक्षणावर आता पुढची सुनावणी 5 फेब्रुवारीला होते. 25 जानेवारीपासून नियोजित असलेली SABC आरक्षण प्रकरणाची व्हर्च्युअल ऐवजी फिजिकल सुनावणी घेण्यात यावी अशी विनंती राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयाला केली होती. शासनानं यापूर्वी सुद्धा ही भूमिका मांडलेली आहे. या विनंतीवर आज 5 सदस्यीय घटनापीठासमोर सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये अनेक वकील सहभागी होणार आहेत. ते वेगवेगळ्या शहरांमध्ये आहेत. या सुनावणीची व्याप्ती पाहता ती व्हर्च्युअली न घेता फिजिकल रूपात घेण्यात यावी अशी मागणी सरकारी वकील मुकुल रोहतगी यांनी केली. मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करणारे वरिष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल, डॉक्टर अभिषेक सिंघवी, परमजीत सिंग पटवालिया यांनीही SABC आरक्षणाची सुनावणी प्रत्यक्ष घेण्याची विनंती केली. त्यानुसार सर्वोच्च न्यायालयानं ही सुनावणी नेमकी कशी घ्यायची याबाबत 2 आठवड्यांनी सुनावणी घेण्याचं जाहीर केलं. त्यानुसार आता राज्य शासनाच्या या विनंतीवर 5 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. त्यावेळी पुढचा निर्णय अपेक्षित आहे. राज्य सरकार या विषयात काय करू इच्छिते हे लक्षात येत नाही. पण खरं पाहिलं तर मराठा आरक्षणाच्या संदर्भातली आत्ताची जी स्थिती आहे केवळ सरकारच्या घोळामुळे आज हे संपूर्ण अडचणीत आलेलं आहे. आणि ज्या स्टेजनी सरकार ते नेत आहे त्यातनं तर मला एक प्रश्नचिन्हच या ठिकाणी निर्माण होतं असं वाटतं. सरकार एक ठाम भूमिकाच मांडू शकत नाही आहे. प्रत्येक वेळी नवीन भूमिका सरकारच्या वतीनं मांडली जाते आणि प्रत्येक वेळी नवीन गोष्ट कोर्टाला सांगितली जाते. सरकारच्या 2 मांडण्यांमध्ये इतका मोठा डिफरन्स आहे आणि त्याच्यातच मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणात घोळ चाललेला आहे. 2 आठवडे पुढं ढकलण्यात आले त्यानंतर निर्णय होणार आहे की फिजिकल सुनावणी होणार आहे की नाही सुनावणी होणार आहे. त्यानंतर मग काय करायचं ते ठरेल. मग तोपर्यंत हे सरकार काय करणार आहे. आत्तापर्यंत ज्या भरती प्रक्रिया आहे किंवा अन्य निर्णय आहे त्याची अंमलबजावणी सरकार करेल की नाही करेल याचा निर्णय सरकारनं हा घेतला पाहिजे. त्यामुळं सरकार हे जे चालढकल करायला लागलेलं आहे हे कशासाठी करतंय का करतंय याचं स्पष्टीकरण माननीय उद्धवजी ठाकरे यांनी दिलं पाहिजे. आणि एकूणच मराठा समाजाच्या बद्दल काय करायचं ठरवलं हे सांगितलं पाहिजे. रस्ता वाहून गेलेला आहे, पूल वाहून गेलेला आहे, गावात पाणी शिरलेलं आहे अशी परिस्थिती मराठा समाजाची झालेली आहे. एक वर्षापासून ज्या ज्या स्टेप्स घ्यायला पाहिजे होत्या त्या घेतलेल्या नाही. आणि दिल्लीमध्ये जाऊन वकिलांची बैठक घेतली तर ठीक आहे, त्याच्यामुळे समाधानकारक त्यांना वाटत असेल. परंतु त्यांच्या हातात असलेल्या गोष्टी आहे त्या त्यांनी केलेल्या नाही. त्या बैठकीमध्ये ते निर्णय घेऊ शकत होते. राज्य सरकारने हातात असलेल्या गोष्टी दिल्या नाही तर पुन्हा एकदा रस्त्यावर उतरल्याशिवाय आमच्या समोर पर्याय राहणार नाही. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24 तास.